वडील काँग्रेसमध्ये असतील आणि मुलगा दुसऱ्या पक्षात असावा म्हणजे ह्याचा अर्थ असा होत नाही की वडील ज्या पक्षात आहे त्या पक्षात मुला नाही राहिलं पाहिजे. माझं स्वतंत्र मत आहे, मला स्वतंत्र नेतृत्व मान्य असेल तर मी तिथे जाईल, भलेही कुटुंबाचा विरोध असला तरी मी थांबणार नाही, असं वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी केलं आहे. ते शिर्डीत बोलत होते. सुजय हे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र असून त्यांच्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. माझे वडील हे काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते आहेत. माझ्या मातुश्री या जिल्हा परिषदच्या काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत, पण तो माझ्या आई वडिलांचा प्रश्न आहे. कोणचा पक्ष घ्यायचा हा प्रत्येक व्यक्तीचा स्वतंत्र निर्णय आहे. वडील काँग्रेसमध्ये असले आणि मुलगा दुसऱ्या पक्षात असला याचा अर्थ असा होत नाही की वडील ज्या पक्षात त्याच पक्षात मुलांनी राहिलं पाहिजे. माझं स्वतंत्र मत आहे, मला स्वतंत्र नेतृत्व मान्य असेल तर मी माझ्या मानणाऱ्या नेतृत्वाकडे जाईल, भलेही माझ्या त्याच्यामध्ये माझ्या कुटुंबाचा विरोध असला तरी मी थांबणार नाही. कारण की शेवटी राजकारणामध्ये प्रत्येक जणाला आपला निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य आहे. आई वडिलांनी घेतलं तसं मी घेणार. विधान परिषद विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या धुळे दौऱ्यावर लक्ष केलं आहे. तसेच फडणवीस सरकार हे ब्रिटिश मनोवृत्तीचं असल्याची टीका मुंडे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या धुळे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी धर्मा पाटील यांच्या वयोवृद्ध पत्नी आणि मुलांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नावाखाली ताब्यात घेण्यात आलं होतं. सरकारच्या ह्या कारवाईचा निषेध मुंडे यांनी नोंदवलाय. बलशाली भारतासाठी ग्राम विकासाला गती देणे आणि विकास कामांना लागलेली भ्रष्टाचाराची गळती थांबवणे समाज आणि राष्ट्रहिताच्या दृष्टीने महत्वाचे आहे. पण अशी कामे फक्त भाषणाने होणार नाहीत, त्यासाठी उक्तीला कुर्तीची जोड देणारी कथनी आणि करणीला जोड देणारे नेतृत्व हवे, असे शब्दात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बुधवारी प्रसिद्ध पत्रकातून निशाणा साधलाय. पुण्यातील सनबर्न ह्या फेस्टिवलाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. ध्वनी प्रदूषणाचे नियम पाश्चिमात्य सणांनाही लागू करा, फक्त भारतीय सणावरच बंधने का, अशी मागणी करत अमोल बालवडकर यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. ग्राहकांना चॅनेल निवडीचे स्वातंत्र्य देण्याचा ट्रायचा निर्णय उद्ध्वस्त करणार असल्याचं सांगत दिल्लीत धडकलेल्या हजारो केबल व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. चॅनेल निवडीच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात येईल असं आश्वासन ट्रायने दिलं आहे. त्यानंतर केबल व्यावसायिकांनी 27 आणि 28 डिसेंबरला पुकारलेलं ब्लॅकआउट आंदोलन मागं घेतलं आहे. आदिवासी ठोकरे, कोळी मल्हार, कोळी महादेव, कोळी आणि इतर आदिवासी समाजावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बुधवारी आदिवासी वाल्मिक लव्य सेनेतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुखवटे घातलेल्या तिघांना दुधातुपाने अभिषेक घालून निषेध व्यक्त केलाय. पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात अंशतः ढगाळ हवामान होत आहे, त्यामुळे मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे, तर विदर्भात मात्र गारठा कायम आहे. उद्यापासून किमान तापमान 2 ते 3 अंशांनी घट होण्याची शक्यता असल्याने राज्यात गारठा वाढण्याचा अंदाज आहे. वैजापूर येथील बाजार समितीतील कांदा मार्केटमध्ये मोकळ्या कांद्याच्या लिलावाप्रसंगी व्यापारी वर्गाने 20 ते 50 रुपये क्विंटलने उन्हाळा आणि लाल कांद्याची खरेदी सुरू केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडून बाजार समितीच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. वैजापूर बाजार समितीत लाल कांद्याला 500 ते 1000 रुपयापर्यंत क्विंटलला भाव मिळत आहे. उन्हाळा कांद्याला 200 ते 500 रुपयापर्यंत क्विंटलला भाव मिळत असून वैजापूर कांदा मार्केटमध्ये 25 ते 50 रुपये क्विंटलने कांद्याची खरेदी केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून जोपर्यंत भाव वाढून मिळत नाही तोपर्यंत मार्केट सुरू न करण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित ठाकरे चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असतानाच आता शिवसेनेच्या चित्रपट सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सिनेमा निर्मात्यांना इशारा दिलाय. बाळा लोकरे यांनी ही पोस्ट टाकली आहे. 25 जानेवारीला ठाकरे हा चित्रपट प्रदर्शित होत आहे, त्या दिवशी अन्य कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा बाळा लोकरे यांनी दिलाय. बीड येथील सुमित वाघमारे खून प्रकरणी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. हा खटला जलद गतीने न्यायालयात चालवावा, आरोपींना फाशी द्यावी, निकाल लागेपर्यंत आरोपींना जामीन देऊ नये अशी मागणी मयत सुमित वाघमारेची पत्नी भाग्यश्रींनी केली. सांगितले की मेन दोन आरोपी आहेत संकेत वाघमारे यांनी अटक केलेला आहे आणि मला एवढंच पाहिजे की जोपर्यंत ह्या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत जितके आरोपी अटक केलेले आहेत त्यांना एकालाही सोडता कामा नये. मला संरक्षण पाहिजे, माझ्या वाघमारे परिवाराला संरक्षण पाहिजे, मला सरकारी नोकरीमध्ये समावेश करून घ्यायला पाहिजे कारण माझा जे नवरा होता ते आम्हाला आणून घालत होता, त्याच्यावर आमचं 2 टायमचं भागत होतं, त्याच्यामुळे मला सरकारी नोकरीमध्ये जागा पाहिजे जेणेकरून माझी जबाबदारी आहे. आता माझा नवरा नाही, त्याच्या पाठीमागं माझी जबाबदारी आहे, माझी संस्कृती माझी जबाबदारी आहे, म्हणून मला सरकारी नोकरी पाहिजे.